नमस्कार, मी जुई जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याची खिचडी। रेसिपीत लागणारं साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इकडे एक वाटीभर साबुदाणा घेतलेला, ह्याला मी दोन टाईम धुतलं आणि याच्यातलं सगळं पाणी काढून 4 ते 6 तास याला भिजत ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता साबुदाणे मस्त एकदम मऊसूत झालेले आहेत। आणि त्याच्यापुढे तुम्ही बघू शकतात मी इकडे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याला क्रश करून घेतलं आहे। मग हिरवी मिरचीची भरड करून घेतलेली आहे। मग चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, साखर घेतलं आहे आणि 1 कपभर एवढं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, लिंबाचा रस घेतला आहे आणि 1 चमचाभर एवढं जिरं घेतलेलं आहे। सो आता आपलं सगळं सामान नीट आपण घेतलेलं आहे। तर आता रेसिपीची सुरुवात करूया। तर मी इकडे एक नॉनस्टिक पॅन घेतलं आहे, ज्याच्यामध्ये मी 2 चमचाभर एवढं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचाभर एवढं तूप घालते। तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालू शकतात, तुम्ही फक्त तुपावरती पण करू शकतात नाही तर फक्त तेलावरती पण करू शकतात। आम्ही मिक्स घालतो नेहमी, सो म्हणून मी हीच पद्धत दाखवते तुम्हाला। आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर एवढं जिरं घालून घेतलेलं आहे। जिऱ्याला आपण 1 मिनटभर एवढंसं मस्त तडतडून घेऊया आणि चांगलं असं फ्राय करून घेऊया 1 मिनटभर। आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीची भरड घालून घेतलेली आहे। तुम्हाला किती प्रमाण काय घेतले एक्झॅक्टली मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही नीट जाऊन वाचू शकतात। आता मी याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्यांचे भरड करून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या तिखट तुमच्या सोयीनुसार घालू शकतात। आता मी इकडे 2 उकडलेली बटाटे घेतली होती, त्याला नीट कुस्करून घेतलं होतं, आता ते पण मी घालून घेते आणि त्यांनाही मी नीटपैकी मिक्स करून घेते। चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे सगळं मिश्रण कसं एकजीव झालं पाहिजे। ओके, सो आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि 1/2 चमचाभर मी याच्यामध्ये साखर घालून घेते, म्हणजे सगळे असे फ्लेवर्स आहेत ना आपले बॅलन्स होण्यासाठी। तुम्हाला असं वाटत असेल की आता खिचडी खूप गोड बनेल करून, पण असं अजिबात नाही आहे, ही अप्रतिमच बनते। आणि याच्यापुढे मी तुम्हाला एक प्रो टिप सांगणार आहे, जशी साबुदाण्याची खिचडी एकदम चिकट नको व्हायला त्यासाठी। सो आता मी बघितलं तुम्ही, मी साबुदाणा घालून घेतला आहे आणि ही प्रो टिप आहे की आपण हे आता 1 कपभर एवढं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। कधीही साबुदाण्याची खिचडी आपण बनवत असू ना तर नुसते साबुदाणे नाही घालायचे आणि बटाट्यामध्ये मिक्स नाही करायचे, मग ते चिकट होऊन जातात। आपण त्याच्यामध्ये जर त्याचबरोबर जर आपण शेंगदाण्याचं कूट घातलं ना तर मग ते एकदम मस्त राहतं आणि सुटसुटीत बनते आपली भाजी, आणि कधीकधी आपली भाजी खूप सुकी बनते, म्हणून त्याच्यामध्ये पाणी शिंपडून घेतले मी। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटी वाजवायला विसरू नका। टिंग टिंग। आता मी झाकण लावून आपल्या भाजीला 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं झालेली आहेत। तुम्ही आता बघू शकतात भाजी एकदम अप्रतिम झाली आणि मस्त सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिटकत नाही आहे, नाही तर ती चिवट होते कधी कधी अशी होते। सो हे अजिबात यातली एकही गोष्ट होत नाही आहे, तुम्ही बघू शकतात। ह्या ज्या मी 2 टिप्स दिल्या, एक तर आपण पाणी शिंपडून घ्यायचं आणि दुसरी म्हणजे की आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं जेव्हाच आपण मिक्स करतो, आणि अजून आपली भाजी एकदम चटपटीत व्हायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये मी 2 चमचाभर एवढी लिंबाचा रस घातलेला आहे। त्याच्यामुळे आपली भाजी अजून उत्कृष्ट लागते चवीला आणि एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी बनते, म्हणजे थोडीशी गोड, मग थोडीशी तिखट, मग थोडीशी अशी आंबटसर अशी, आणि जबरदस्त लागते ही चवीला। सो या रेसिपीला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि मला नक्कीच कळवा। सो ही रेसिपी तुम्ही या आषाढी एकादशीला नक्कीच ट्राय करून बघा, आणि जर तुम्ही ट्राय केलीत तरी मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये सांगा, नाहीतर जर तुम्ही तुमच्या घरी केलीत तर तुमचा रिव्ह्यू कसा होता, तुमच्या घरच्यांना कशी वाटली मला नक्कीच कळवायला सांगा। सो रेसिपी जर आजची आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटीही वाजवा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स माझ्या चॅनलमधले लवकरात लवकर भेटत राहतील। जर तुम्ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून बघितलीत तर नक्कीच मला एक फोटो काढून माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती पाठवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत। धन्यवाद।